जशी संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या पालख्या येतात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे जे घोडे आहेत ते पालखीच्या आधी 2 दिवस पुण्यामध्ये येतात आणि तिथून आळंदीला जातात. तर त्यानिमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दरवर्षी ह्या घोड्यांची पाद्यपूजा केली जाते. तसंच घोडेसुद्धा गणपती बाप्पाला नमन करतात. हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. घोड्यांना जो येण्याजाण्याचा जे काही चारा लागतो तो यंदाच्या वर्षीपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे देण्यात येणार आहे. आणि हे एक आनंदाची वारीची सुरुवात त्यानिमित्तानं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथून सुरू होती.